कर्करोग आता जगभरात झपाट्याने वाढत आहे. कर्करोग म्हणजे काय, कर्करोगाची लक्षणे कोणती, नागरिकांनी या आजारावर कोणती काळजी घेण्यात यावी यावर न्यूयॉर्क वर्क्स इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनानिमित्त ग्रँड मैफिल हॉटेल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी नागरिकांना कर्करोगाची माहिती व्हावी या उद्देशाने ऍप लॉन्च करून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. कर्करोग म्हणजेच कॅन्सर. कर्करोगाचे आजार खेकड्याप्रमाणे चिवट धरले तर सहसा न सोडणारे असतात. तसेच खेकड्याला सर्व दिशांनी अवयव असतात, त्याचप्रमाणे कर्करोग आजूबाजूला अनेक दिशांनी पसरतो. म्हणूनच कर्करोग हे नाव अगदी समर्पक आहे. पण यापेक्षा जास्त समर्पक शब्द म्हणजे बाणगुड. बाणगुड जसे झाडाला खाऊन टाकते तसेच कर्करोगाचे आहे. कर्करोग हा मध्यम वयानंतरचा आजार आहे. याला काही अपवाद आहेत. भारतात दर लाख लोकवस्तीत 100 कर्करोगग्रस्त व्यक्ती असे प्रमाण आहे. 50-60 नंतर कर्करोग होण्याची शक्यता वाढते. कर्करोग जवळजवळ कोणत्याही अवयवात निर्माण होऊ शकतो. त्वचा, स्नायूअस्थी, सांधे, पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था, मज्जासंस्था, जननसंस्था, अंतःस्रावी ग्रंथी, रक्तपेशी, डोळा, कान, जीभ, स्तन, रससंस्था इत्यादी कोणत्याही ठिकाणी कर्करोग निर्माण होऊ शकतो. अशाच कर्करोगाची माहिती, जनजागृती आणि उपचार घेण्याकरिता अमरावती शहरातील न्यूरॉन वर्क्स इन्स्टिट्यूट च्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन ग्रँड मेहफिल येथे 30 जून रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला डॉक्टर केतकी कोळले भोकरे, डॉक्टर ए टी देशमुख, डॉक्टर उमाळे, डॉक्टर अभय कोलटे, डॉक्टर गोंधळकर, डॉक्टर राजेंद्र अरोरा, डॉक्टर बक्तार, डॉक्टर सिकंदर अडवाणी अशा तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थिती दर्शविली. डॉक्टर आनंद पाठक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून श्री गणेशच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजन करून सुरुवात करण्यात आली. डॉक्टर आनंद पाठक यांच्यासह आमंत्रित सर्व डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आय वुड लाईक टू वेलकम डॉक्टर राजेश गोंधळेकर सर. I would like to welcome Dr. Sikandar Advani sir. Dr. Rohan Borke sir, director of World. सर्व मान्यवरांचे भरतनाट्यम, विविध सांस्कृतिक नृत्य सादर करून स्वागत करण्यात आले. न्यूरॉन इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड रिसर्च व वर्कआर्ट्स रिसर्च अँड इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड हे संशोधन केंद्राबद्दल मान्यवरांनी माहिती स्पष्ट केली. संस्थेच्या संचालिका कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर केतकी कोळले भोकरे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. शैक्षणिक स्तरावर मुख कर्करोग विषयी काल्पनिक चित्रस्वरूपात कथेच्या माध्यमातून माहिती देणारे जगातील पहिले अप्लिकेशन ठरणार असल्याचे डॉक्टर केतकी कोळले यांनी स्पष्ट केलेत. नमस्कार, मी केतकी काळेले भोकरे. आज माझ्या कंपनीचा जो न्यूरॉन इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड रिसर्च आहे याचा 3रा वर्धापनानिमित्त आज आम्ही एका कर्करोगाच्या विषयावरील एक काल्पनिक चित्र स्वरूपातील एक इन्फॉर्मेटिव्ह ॲप्लिकेशनचं लॉन्च करतो आहे. हा ॲप्लिकेशन वर्ल्ड्स फर्स्ट फिक्शन बेस्ड लर्निंग ॲप्लिकेशन असून हा मी व माझ्या विद्यार्थिनी डॉक्टर रक्षा जाजू यांनी हा ॲप बनवलेला आहे. आणि यांनी आम्ही जसं ससा कासवाच्या गोष्टी आहे किंवा प्रिन्स प्रिन्सेसेस सिंड्रेलाच्या गोष्टी आहेत या गोष्टी स्वरूपात आम्ही कर्करोगाचं प्रशिक्षण देतो आहे जेणेकरून तो अतिशय सोप्या पद्धतीत लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोचवू शकेल. त्या ॲप्लिकेशनचा आता तरी आम्ही इंग्लिशमध्ये इंग्लिश लँग्वेजमध्ये ठेवलेला आहे तो ॲप, पण येत्या काही दिवसांमध्ये त्या ॲपचे विविध सीझन्स हे आम्ही लोकल रिजनल लँग्वेजेसमध्ये आणणार आहोत जेणेकरून नागरिकांना पण खूप सोप्या पद्धतीत कर्करोगाबद्दल इन्फॉर्मेशन पोचू शकेल. हा ॲप बनवण्यामागे संकल्पना कशी आठवते? ही संकल्पना पूर्णतः
माझ्या स्टोरीजविषयीच्या प्रेमावरून निर्मित झालेली आहे. कारण की मी हा विचार केला की लहानपणीच्या स्टोरीज आपण आत्तापर्यंत पण लक्षात ठेवतो गोष्टी स्वरूपात, आजी आजोबांच्या पोतडीतल्या गोष्टी कुठल्याही एजमध्ये आपण आजी आजोबा होईस्तवर पण आपल्याला लक्षात राहतात. तर जर का अतिशय किचकट विषयांचं पण आपण गोष्टी स्वरूपात प्रशिक्षण दिलं तर ते सुद्धा आकलनशक्ती किंवा ग्रास्पिंग त्याची जास्त राहील मुलांमध्ये. याचा आम्ही एक छोटंसं प्री टेस्ट पोस्ट टेस्ट म्हणजे एक बीटा टेस्टिंग पण आम्ही घेतलेलं होतं, ज्याच्यात आम्हाला आढळलं की 80% मुलांना याची ग्रास्पिंग जास्त प्रमाणात होते आहे. त्यांना अक्षरशः टेक्स्टबुक रिडिंग पण करावी लागत नाही आहे. तर त्याच्यामुळे आय थिंक हा एक सक्सेसफुल प्रयत्न होईल आहे शिक्षणामध्ये कर्करोगाच्या. किती कालावधी लागला हा ॲप बनवण्यात तुम्हाला? आम्हाला म्हणजे किंबहुना आम्ही सांगते की ह्या ॲपची संकल्पना ते आज जेव्हा तो ॲप लॉन्च होतो आहे याच्यामध्ये 2 वर्षाचा कालावधी आम्हाला लागला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन भरतनाट्यम सांस्कृतिक नृत्य सादर करून करण्यात आले. सुप्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर आनंद पाठक यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी यावेळी माहिती स्पष्ट केली. आता वळूया पुढील बातमीकडे.